लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए टीवी वन इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए। सर्व व्यासपीठावरील उपस्थित मान्यवर, उपस्थित बंधु भगिनींनो आणि माझ्या पत्रकार मित्रांनो, प्रथमतः आपल्या सर्वांच्या वतीने स्वर्गवासी आमदार अण्णासाहेब पाटील यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो। माथाडी कायद्याचे जनक कैलासवासी आमदार अण्णासाहेब पाटील साहेब, कैलासवासी वळवेकर साहेब, कैलासवासी शिवराव पाटील साहेब, कैलासवासी शंभरराव पाटील यांना अभिवादन करून आजच्या ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने विधिमंडळाचं अधिवेशन असताना सुद्धा प्रवीण दरेकर साहेब, गणेश नाईक साहेब उपस्थित राहिल्याबद्दल संघटनेच्या वतीने त्यांचं मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि स्वागत करतो। सरकारच्या वतीने काही मंत्री उपस्थित राहणार होते, आदरणीय रामराजे नाईक निंबाळकर, हसनजी मुश्रीफ, बाळासाहेबजी पाटील, परंतु अधिवेशनाच्या काळामध्ये रामराजे साहेबांचं उपस्थिती 10 वाजल्या सभागृह असल्यामुळे उपस्थित राहावं लागत असल्यामुळे ते येऊ शकले नाही। आज आपण सर्वजण जे आहोत ते स्वर्गवासी अण्णासाहेब पाटील साहेबांच्या या असलेल्या पुण्याईमुळे आहोत, ज्यांनी आशिया खंडामध्ये माथाडी कायदा या ठिकाणी स्थापन केला। आदरणीय संजीव नाईक या ठिकाणी आलेले, त्यांचं इथं स्वागत करतो। ज्यांनी हा कायदा बनवला, ज्यांनी या कायद्याला एक वेगळ्या प्रकारचा न्याय मिळून दिला, आशिया खंडातला हा कायदा निर्माण झाल्यानंतर माथाडी कायद्याचा अभ्यास करून अनेक कायदे या निमित्ताने निर्माण झाले। काल परवापर्यंत ऊसतोड कामगारांचा सुद्धा माथाडीसारखा कायदा करावा अशा प्रकारची मागणी होते, याचाच या कायद्यामध्ये किती ताकद आहे, या कायद्यामध्ये किती बळ आहे, या कायद्यामध्ये कशा पद्धतीचं महत्त्व आहे याची प्रचिती येते। मागच्या वेळेला सुद्धा केंद्रीय कामगार मंत्री या ठिकाणी श्रम मंत्री उपस्थित राहिले होते, त्यांनी सुद्धा ह्या कायद्याचं कौतुक केलं आणि ह्या कायद्याचं कौतुक करत असताना त्यांनी ह्या ठिकाणी सांगितलं की हा देशपातळीवर कायदा कसा करता येईल याचा निश्चितपणाने विचार करण्याचा आम्ही प्रयत्न करू। स्वर्गवासी अण्णासाहेब पाटील साहेबांनी हा कायदा ज्यावेळा उभा केला त्यावेळा एक संघर्ष होता आणि हा संघर्ष करत असताना स्वर्गवासी वसंतराव नाईक असतील, स्वर्गवासी वसंतदादा पाटील असेल, स्वर्गवासी यशवंतराव चव्हाण असेल, शरदचंद्र पवार साहेब असतील, नरेंद्रजी तिडके असतील, अनेक मान्यवरांनी या कायद्याला आपल्याली माणसं म्हणून या ठिकाणी ताकद देण्याचा प्रयत्न केला। राजकीय इच्छाशक्ती आणि राजकीय ताकदीवर हा कायदा यशस्वी झाला आणि महाराष्ट्रातला आणि देशातला एकमेव कायदा असा होता की एकही कामगार असला तरी त्याला या कायद्याच्या चौकटीमध्ये बळ मिळण्याचा आणि त्याप्रमाणे काम करण्याची संधी मी प्राप्त झाली। आज ह्या कायद्याला इतके वर्ष झाली, 50 वर्ष पूर्ण झाल्यानंतर या कायद्याच्या संदर्भामध्ये ज्यावेळा अभ्यास होतो तेव्हा वेगवेगळ्या प्रकारची आव्हानं उभी राहिलेली आपल्याला समोर पाहायला मिळतात आणि या आव्हानं ज्यावेळा उभी राहतात तेव्हा एकसंगतीने पुढे जाण्याचा निर्णय घेऊन येणाऱ्या आव्हानांना समोरं जाण्याचा प्रयत्न करणं हेच काळाची गरज आहे। मला आनंद आहे की आजच्या ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने प्रवीण दरेकर साहेब या ठिकाणी आलेले आहे। खरं म्हटलं तर जुनी मैत्री, जुनी ओळख, जुनी आपलेपणा आणि एक संघर्षातून उभा राहिलेला कार्यकर्ता, सामान्य कार्यकर्त्यांना इतक्या मोठ्या पदावर जाण्याची संधी मिळते आणि आपल्या कर्तृत्वाने त्या ठिकाणी काम करण्याची संधी मिळते, त्या पदाला न्याय देण्याच्या बाबतीमधला भूमिका घेणारा एक कार्यकर्ता ज्यावेळा विरोधी पक्षनेता म्हणून या ठिकाणी उपस्थित राहतो, मी प्रवीण दरेकर साहेबांचं मनापासून स्वागत करतात आणि एवढंच सांगेन, दरेकर साहेब विधिमंडळाच्या याच्यामध्ये सत्तारूढ आणि विरोधक अशा प्रकारचा सामना होत असतो, पण माथाडीच्या ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने अण्णासाहेबांच्या ह्या कार्यक्रमाला येत असताना माथाडी कायदा आणि अण्णासाहेबांची संघटना मजबूत राहण्याच्या संदर्भातला दोन्ही पक्ष सत्तारूढ असो विरोधक असो एकत्र येऊन आपण अण्णासाहेब पाटलांच्या या संघटनेच्या पाठीमागं उभं राहाल आणि त्यांच्या प्रश्नाला ज्यावेळा न्याय मिळत नसेल तेव्हा तुम्ही त्याच्या विरोधात आवाज उठवाल याची अपेक्षा 100% मी या ठिकाणी व्यक्त करतो। मला अपेक्षा आहे की येणाऱ्या काळामध्ये केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये जी आपल्याला कामं करायची आहे, नाईक साहेब असतील आम्ही सगळेजण, नरेंद्र पाटील साहेब आम्ही सगळेजण असतील, आम्ही त्याप्रमाणे एकत्र येऊन काम करण्याची भूमिका निश्चितपणाने घेऊ।
एकत्र विचार करून काम करत असताना या ठिकाणी माथाडी कामगारांचे अनेक प्रश्न आहेत. मागच्या महिन्यामध्ये सुद्धा मागच्या 8-15 दिवसांमध्ये सुद्धा आंदोलनाची भूमिका घेतल्यानंतर त्या ठिकाणी गृहमंत्र्यांच्या समोर एक बैठक आयोजित करण्यात आली होती. माथाडी कायद्याच्या संदर्भामध्ये कृषी कायद्याच्या संदर्भामध्ये ज्यावेळेला आपण आंदोलन केलं, दरेकर साहेब काल मी वर्तमानपत्रामध्ये वाचलं की कृषी कायद्याच्या संदर्भामध्ये बऱ्याच असलेल्या शेतकरी संघटनाने ज्यांनी एक कमिटी नेमली होती कोर्टाने, त्या कोर्टाच्या कमिटीचा अहवालसुद्धा हे कायदे करावा अशा प्रकारच्या बाबतीमध्ये आलेला आज दिसून येत आहे. आमचा कृषी कायद्याला विरोध नाही, आमचा कृषी कायद्याला कुठल्याही प्रकारचा या ठिकाणी शेतकऱ्यांना विरोध नाही. फक्त शेतकऱ्यांच्या नावाखाली जे बेकायदेशीरपणे व्यवसाय करतात त्यांना आमचा विरोध आहे. आणि मध्यंतरीच्या काळामध्ये ही जी बैठक झाली होती सरकारी दरबारी, त्या बैठकीमध्ये एक नियोजन झालं होतं आणि गृह खाता आणि पणन खात्याच्या माध्यमातून हा अधिकार आता गृह खाता आणि बाजार समितीला देत असताना जे कोणी शेतकऱ्यांच्या नावाखाली बेकायदेशीरप्रमाण व्यवसाय करतात त्यांना बंधन घालण्याच्या बाबतीमधला निर्णय हा 100% होणार आहे. मी खरं म्हणतं तर अल्पकालीन चर्चा केलेली आहे, ती जर स्वीकारली गेली तर मला खात्री आहे की त्या अल्पकालीन चर्चेमध्ये आज अण्णासाहेब पाटील साहेबांच्या पुण्यतिथीला प्रवीण दरेकर हजर असताना वरच्या सभागृहात दोघंही आम्ही आहोत आणि दोघंही तिथे या अल्पकालीन चर्चेच्या माध्यमातून माथाडी कायद्याला बाजार समितीच्या कायद्यामधून जी काही सूट मागे कायदा झाला, देशाचा कायदा रद्द झाला पण राज्याचा कायदा अजून तसाच आहे आणि राज्याचा कायदा हा विधानसभेत आणि विधान परिषदेमध्ये मंजूर झालेला आहे आणि तो विधानसभेमध्ये आणि विधान परिषदे मंजूर झालेला कायदा हा जोपर्यंत आपल्या सदनामध्ये रद्द होत नाही तोपर्यंत या कायद्याच्या बाबतीमधलं रद्द करण्याचा अधिकार कोणाला नसल्यामुळे आपण त्यामध्ये सरकारच्या पाठीमागे लागलेलो आहे. परंतु त्या सहकार खात्यामधल्या आणि पणन खात्यातले सचिव जे आहेत त्यांची भूमिका ही फार वेगळ्या पद्धतीची आहे. त्यांना वाटतं की हे सगळं बाजारमुक्त व्हावं आणि बाजारमुक्त काम करण्याच्या बाबतीमधली भूमिका असल्यामुळे हे झारीचे शुक्राचार्य खऱ्या अर्थाने आम्हाला अडचणीचे ठरतात असं आम्हाला दिसून आलेलं आहे. आणि हे करत असताना या बाबतीमध्ये आपण दोघंही सविस्तरपणे या असलेल्या सरकारच्या माध्यमातून या कायद्याला बळकटी देण्याच्या संदर्भातला प्रयत्न करणं गरजेचं आहे आणि तशा पद्धतीचा प्रयत्न करणं आणि येणाऱ्या काळामध्ये अनेक आव्हानं आहे, अनेक संकट आहे, अनेक वेगवेगळ्या प्रकारची परिस्थितीला समोर जात असताना माझी इच्छा एवढीच आहे की या असलेल्या माथाडीच्या या चळवळीला जो काही धक्का लागतो आहे या धक्का लागणाऱ्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून एकीच्या माध्यमातून त्याला परावृत्त करण्याचा प्रयत्न करणं हीच काळाची गरज आहे. आणि म्हणून सगळ्यांनी एकत्र येऊन स्वर्गवासी अण्णासाहेब पाटील यांच्या या पुण्यतिथीच्या निमित्ताने आपण एकत्र येत असताना मग घरांचा प्रश्न असेल, माथाडी कामगारांच्या बोर्डाचा प्रश्न असेल, बोर्डामध्ये नियुक्त्या नसतील, कामगारांच्या या ठिकाणी मुलांना प्राधान्य देण्यावर अशा प्रकारच्या बऱ्याच मागण्या आहेत आणि करत असताना मला खात्री आहे की त्या दिवशी एक बैठक झाली, त्या बैठकीचा निकाल निघेल आणि त्या निकाल निघत असताना व्यासपीठावरील मान्यवर मंडळी ज्याच्या शासनामध्ये आणि सरकारमध्ये आणि राजकारणामध्ये दबदबा आहे त्यांचा निश्चितपणाने फायदा होईल अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो. फार वेळ घेत नाही पण तेवढीच अपेक्षा व्यक्त करतो की स्वर्गवासी अण्णासाहेब पाटील साहेबांनी जे उभं केलेलं विश्व आहे ते विश्व असंच अबाधित ठेवण्याचा प्रयत्न आपण सगळेजण करूया. जय हिंद, जय महाराष्ट्र. जहां हुए बलिदान मुखर्जी, वो कश्मीर हमारा है। जहां हुए बलिदान मुखर्जी, वो कश्मीर हमारा है।